नमस्कार, आपण पाहताय सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। पाणीदार आमदारांचा पाणीदार मतदार संघ, आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विशेष प्रयत्नाने जलजीवन मिशन अंतर्गत 210 कोटींची 140 गाव रिटो फिटिंग पाणी पुरवठा योजना मंजूर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत अस्तित्वात असलेल्या 140 गाव पाणी पुरवठा योजनेला पूरक अशी 210 कोटी रुपयांच्या जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व गावांकरिता नवीन 140 गाव पाणी पुरवठा योजनेला दिनांक 26 एप्रिल रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली। या 210 कोटीच्या पाणी पुरवठा योजना मंजुरीचा शासन निर्णय काल राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्वीकारला। सदर योजनेमुळे या दोन गाव तालुक्यातील सर्व नागरिकांना 55 लिटर दरडोई याप्रमाणे पाणी मिळणार आहे। या आधीच्या योजनेमध्ये सध्या 40 लिटर दरडोई प्रमाणे पाणी मिळत आहे, त्यामुळे या नवीन योजनेचा काम पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांकरता मुबलक पाणी मिळणार आहे। लवकरच निविदा प्रक्रिया पार पडून या कामाला सुरुवात होणार आहे, असे डॉक्टर आमदार संजय कुटे यांनी सांगितले। तसेच आदिवासी बांधवांना सुद्धा मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी, त्यांच्याकरिता 2 विशेष योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन या प्रकल्पांतर्गत तांत्रिक कारणामुळे 140 गाव पाणी पुरवठा योजनेचा समाविष्ट न करता आलेल्या जळगाव जामोद मतदारसंघातील आदिवासी बांधव वास्तव्यात असलेल्या डोंगराळ गावांकरिता गोराडा व राजुरा धरणावरून शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी 2 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे। निमखेडी फाटा अधिक 9 गावे तालुका जळगाव जामोद प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अशी 13 कोटी रुपये निधीचा पाणी पुरवठा योजना असून त्यात खालील गावांचा समावेश आहे। निमखेडी फाटा, जुना पाणी, वडपाणी, गोरक्षनाथ, इसाई, पांडापिंपळ, निमखेडी, मेंढा, मारिका, मारिक हुपुट्टा, डुक्करदरी, निमखेडी फाटा, राजुरा अधिक 8 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अशी 14 कोटी रुपये निधीचा पाणी पुरवठा योजना असून त्यात खालील गावांचा समावेश आहे। नांगरटी, उमापूर, चारबन, गारपेट, राजुरा, हनोतखेडा, रायपूर, शेख गनी, राजुरा फाटा या 2 योजनांचा निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। सी न्यूज करता जफर खान, जळगाव जामोद।